सत्तू पास ना आता आवर ना पटकन चल ना। इंदिरा मला मान्य आहे देशपांडे सरांकडे जाणं महत्त्वाचं आहे, अरे पण म्हणून काय घरी जाऊन जेवून गेलो असतो ना, हे नुसते मेदू वडे मजा नाही यार। एकनाथ सांभाळ, ओ इंदिरा सर यांना आणत नका जाऊ, डाबा पर सांभाळी एकटीच पिऊन जातात सर। इंदिरा हसू नको, मी आधीच सांगून ठेवतोय। नाही इंदिरा आता मी काय करणार आहे माहिती, बँकवालीने कॉम्प्लिमेंट दिलेला हा कुर्ता लादी पुसायचा फडक बनवणार आहे। म्हणजे म्हणजे एकनाथ तू कधी इंदिरा सरांना जीव मुठीत घेऊन पळताना बघितलंय? नाही सर आतापर्यंत नाही बघितलं सर। मग ते आता बघशील बघा, हा बघ अगं दीपू बरं झालं तू आलीस, ते पटकन फ्रेश हो। बाबा मी आले, मी पटकन फ्रेश होऊन येते, लवकर ये। मी एक मिनिट आलेच। ए दीपू। हा बाबा। काय ग परत पैसे घरी आणलेस? बाबा आज मी हाफ डे घेतला ना, सो बँकेतून डायरेक्टली घरी आले, बँकेत गेले असता तर उशीर झाला असता। परत जोखीम मांडलीस तू, डोक्याला मनस्ताप आहे गावा, काळजी नका करू मी। अगं दीपू तू फ्रेश होऊन मेहंदी वगैरे काढून घे जा। हो आहे। ए मालती एक काम कर, ही बॅग नीट पडे कपाटात ठेव आणि चावी माझ्याकडे दे, ठेव। ए मालती अगं बॅग ठेव। काय ग हे मालती? हे 5 लाख रुपये। आणले ना पैसे? ओ मी म्हटलंच होत तुम्ही पैसे नक्की आणणार म्हणून। काय काय झालंय तुला? रडतेस कशाला? आज एवढा आनंदाचा प्रसंग आहे घरामध्ये, रडायचं काय? दीदी जाणार म्हणून वाईट वाटतंय, आपल्या सगळ्यांनाच वाटतंय ते। ठेव ती बॅग, ठेव अगं ठेव, चावी माझ्याकडे दे। हा फ्रेशो आणि देवाजवळ कुंकवाचे ठसे काढ। खूप सुंदर काढली ग, तू पण गेला काढून? हो काढते, फक्त एकदा सगळी तयारी झाली का बघून येते। नाही दीपू
तू आधी मेहंदी काढून घे. दीदी काढते मी. आजची मेहंदी शकुनाची असते आणि कुमारिकांनी काढली ना की त्यांना हवा तसा जोडीदार पटकन मिळतो. चल बरोबर आहे ना? हो ताई, काय काढतेस? मला ना जरा उशीर होतोय, मी पटकन आले चा पार्लरला जाऊन लगे. अग हो आले आले. छान काढली ना ताई? अजून किती वेळ लागेल? थोडस बाकी आहे. Thank you.
शेजारी बोरवणकरांकडे जेवणाची व्यवस्था केलेली आहे. जेवल्याशिवाय जाऊ नका. या या. अरे नमस्कार नमस्कार. बरं या या. इंद्राजी आय एम रिअली सॉरी. माझ्यामुळे तुमचा कुर्ता खराब झालाय. मॅडम तुम्ही खराब केले तर असे 100 कुर्ते कुर्बान. मनोहर हो. तुझ्या शाळकांबद्दल नशीब पडलं बाबा. अमेरिकेचा मुलगा मिळाला हो. आणि तुझी छोटी दीपू नोकरीला लागली ना. हो आपल्या SBI बँकेत लागले. हो बँकेत कुठे आहे कुठे ती. हा मला भेटायचं तिला. हो हो भेटी. चला. मॅडम आपली भेट झाली हे जास्त महत्वाचं. बाकी कुडत्याचं काय घेऊन बसला. तसेही कितीही सांभाळलं ना तरी जे व्हायचं ते होतच. खरंय. आपण कितीही सांभाळलं ना तरी जे व्हायचं ते होतच. मॅडम मी नाही. मॅडम पण तुम्ही इथे कशा. हा असं काय करता इंद्राजी. म्हणजे सर माझेही शिक्षक आहेत ना. त्यांची मुलगी ओ माझी मैत्रीण आहे. सो मदत करायला आले. हो मग तुम्ही इथे येणार आहात हे जर मला आधी सांगितलं असतं तर आपण सोबतच आलो असतो ना. बरं मी आहेच. तुम्ही बसा ना प्लीज. अरे साळगावकर. अरे सर राहू दे राहू दे. काय रे साळगावकर तू इथं कसा. सर तुम्हाला एकट्यानेच सगळी कामं करताना बघितलं त्यामुळे राहिलं नाही. म्हणून तुम्ही न बोलवताच स्वतःहून आलो. सर आता मी इथे आलोय. काही काम असेल तर सांगा मी इथेच आहे. अरे मधुकर. हा साळगावकर इंद्रजीत माझा सगळ्यात आवडता विद्यार्थी. अरे वा. अरे साळगावकर तू कशाला एवढी तसदी घेतली. तुझा वेळ महत्वाचा आहे बाबा. सर प्लीज असं म्हणू नका. तुम्ही आता आराम करा. मी आलोय ना. अरे सर प्लीज. तुम्ही स्वतःच म्हणता ना मी तुम्हाला तुमच्या मुलासारखा. मग प्लस घरच्या कार्यात मुलाने मदत नको का करायला. सर तुम्ही खरंच प्लीज आराम करा. जे पण काही काम असेल ते मला सांगा. हे साळगावकर शिट्टी कधीपासून शिकलास. हा हे या. अरे काळभोर तुझ्या काय. मदतीसाठीच आले आहेत. जोशा एक काम कर. जेवणाची सगळी तयारी तू बघायची. लगेच लाग कामाला. काळभोर जाणाऱ्या पाहुण्यांना रिक्षा वगैरे करून देण्याचं काम तू लगेच लाग. सत्तू तू मात्र सरांसोबतच थांबायचं. सरांना हवं नको ते बघायचं. त्यांना जे काही लागेल ते त्यांच्या हातात आणून दे. पण सरांना कुठलंही काम करू द्यायचं नाही. अरे सर तुम्ही आराम करा आणि मी आहे इथेच. आलोच. काय काय करतोस. वसुली. गुंडेस मारामारी करतोस. ते म्युनिसिपालिटीच्या वसुली विभागात काम करतो. अच्छा असं आहे होय. बर शिकलायस किती. जमेल तेवढं. म्हणजे SY ला आहेत 2 केटे आहेत सोडवतोय. केट्या पुनर्परीक्षा.
मन पुनर्परीक्षा मन पुनर्परीक्षा पुनरीक्षा पुनर्परीक्षा पुनर्शिक्षा बस बस इतना पुनर्परीक्षा हे म्हटल्याशिवाय तुला इथून जाता येणार नाही आई आई काय झालं सगळं ठीक आहे ना दीपू अगं स्नेहला ताताईंनी अजून उष्टी हळद नाही पाठवली अजून नाही पाठवली हो ना मला काळजी वाटते दीपू तू फोन लावतेस का मी बोलते त्यांच्याशी ला फोन ला हो आई डोंट वरी लावते हाँ स्नेहलता काकू मी दीपिका बोलती है काय काम होतं आईला बोलायचं अहो स्नेहलता ताई अहो ती उष्टी हळद पाठवणार होता ना मला वाटलंच होत तुमचं काम वाटलंय म्हटल्यावर तुम्ही मला फोन करणारच नाही का पण आमचं काय हो म्हणजे अहो तुम्ही वरमाई म्हणून मला जी साडी दिलीत ना ती बाई फारच लो स्टँडर्ड आहे आमच्या नोकरांना देखील याच्यापेक्षा 10 पटीनं चांगल्या साड्या देतो आम्ही आणि तुम्हाला सांगू का आमच्या नयनच्या मावस भावाच्या लग्नात मुलीकडच्यानी मला पैठणी घेतली पैठणी अर्थात मालती ते उष्टी हळद द्यायला काही हरकत नाही हो पण वरमाई नाराज आणि नवरीला मात्र हळद लागते बरं वाटत नाही ना बरं दिसतही नाही आणि मला खात्री आहे मी नाराज म्हटल्यावर ते तुम्हाला पण अजिबात आवडणार नाही हो ना अहो पण अशी अचानक पैठणी कुठून आणू मी आणि इतके पैसे आणू कुठून जिथून हारासाठी 5 लाख आणले ना तिथूनच आणा पैसे काय आणि जर का तुम्हाला जमत नसेल ना तर मी देशपांडे सरांना सांगते मालतीताईंनी अलीबाबाची जी हुवा उघडली होती हारासाठी 5 लाख आणायला आता ती तुम्ही उघडा आणि मला पैठणी द्या काकू हे बघा हे बघा आतापर्यंत आम्ही तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या पण ह्या पुढे नाही पैठणीच काय ह्या पुढे तुमची कोणतीच मागणी आम्ही पूर्ण करणार नाही अरे वा काय बोललीस का हा भारी बोललीस तू मी दाखवून दिलंस तू प्रथेच्या परंपरेच्या विरोधात जाणं हेच देशपांडे सरांनी तुमच्यावरती संस्कार केलेत हो ना काकू ज्या प्रथा एखाद्याला अडचणीत आणतात अपमानित करतात त्या प्रथा मान्य करू नये असं शिकवलंय आमच्या बाबांनी आम्ही आता वाट बघतोय तुम्ही उष्टी हळद वेळेत पाठवा नाहीतर आम्ही काय वाट बघणार नाही आई